वेलकम इन संस्कार मोती चॅनल टुडे वी आर लर्निंग क्लास सिक्स्थ ऑफ सायन्स चैप्टर नंबर सेवन न्यूट्रियन्स अँड अँड डाएट आपण विज्ञानाचा इयत्ता सहावीचा पोषण आणि आहार या पाठाचा भाग तिसरा आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाग पहिला आणि दुसरा तुम्हाला नक्कीच समजला असेल यामध्ये आपण हाऊ टू गेट अ बॅलन्स्ड डाएट म्हणजे संतुलित आहार कसा मिळवावा याबद्दल माहिती घेणार आहोत टू एन्श्युअर दॅट वी गेट अ बॅलन्स डाएट फ्रॉम द फूड वी ईट वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे याची खात्री करण्यासाठी आपण एक अन्नाचं पिरॅमिड तयार करायचं आहे ऑल फूड विच वी ईट इन क्लासिफाईड टू वेरियस ग्रुप्स द स्पेस अलॉटेड टू इच फूड ग्रुप इन द पिरॅमिड डिपेंड्स अपॉन द प्रोपोर्शन इन विच इट शूड बी इन्क्लुडेड इन अवर डाएट हे सर्व जे पिरॅमिडमध्ये आपण जे काही खातो त्या अन्नपदार्थांची विभागणी ही गटात केलेली आहे आपल्या रोजच्या आहारात या प्रत्येक गटातील पदार्थांचा किती प्रमाणात समावेश असावा या प्रमाणात एका पिरॅमिडमध्ये ठराविक जागासुद्धा या ठिकाणी देता येत असते हेन्स वी कॅन चूज फूड्स फ्रॉम इच ग्रुप डेली अकॉर्डिंग टू स्पेस अलोटेड टू ईट इन द पिरॅमिड प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून लक्षात येईल किंवा ठरवता सुद्धा येईल इफ वी चूज सम आयटम्स फ्रॉम इच ग्रुप इन द राईट प्रोपोर्शन अकॉर्डिंग टू द पिरॅमिड शोन ॲन दिस डायग्राम वी कॅन मेक अ शुअर दॅट वी आर गेटिंग अ बॅलन्स डाएट या चित्रामध्ये प्रमाणे जर आपण प्रत्येक गटातील अन्नपदार्थ हा रोज आलटून पालटून योग्य प्रमाणामध्ये निवडला तर संतुलित आहार मिळत आहे याची आपल्याला खात्री होईल नेक्स्ट इज द फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ याबद्दल आपण माहिती घेऊया इफ वी सलेक्ट डेली डाएट विच इन्क्लूड्स व्हेजिटेबल्स फ्रुट्स स्प्राउट्स अँड सिरियल्स अकॉर्डिंग टू द पिरॅमिड वी विल ऑल्सो गेट फायबर इन सफिशियंट क्वांटिटी पिरॅमिडप्रमाणे आपण रोजचा आहार निवडला तर त्यांच्या भाज्या फळे तृणधान्य कडधान्य यांचा समावेश नक्कीच होईल आणि त्यातून तंतुमय पदार्थसुद्धा आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळतील कारण पिरॅमिडमध्ये पहा सर्वात खाली तृणधान्य आणि कडधान्य ही जास्त खाल्ली पाहिजेत असं म्हणून त्याचा भाग मोठा दिलेला आहे आणि तेल कमी असावं म्हणून एकदम शेवटी ते दिलेलं आहे नेक्स्ट इज द वॉटर म्हणजेच पाणी किती महत्त्वाचं आहे अलँग विथ ऑल द अदर न्यूट्रियंट्स द बॉडी ऑल्सो नीड्स अँड ॲडिक्वेट सप्लाय ऑफ वॉटर फॉर धिस पर्पज वी मस्ट ड्रिंक मिल्क बटर मिल्क लेमन ज्यूस शरबत फ्रूट ज्यूसेस अँड प्लेंटी ऑफ वरील सर्व पोषक तत्वांबरोबर शरीराला पाण्याची सुद्धा गरज भासते त्यासाठी दूध ताक लिंबू सरबत फळांचे वेगवेगळे ज्यूस रस आणि भरपूर पाणीसुद्धा आपण पिणं गरजेचं आहे हे जर नाही झालं तर मॅलन्युट्रिशन म्हणजेच कुपोषणासारखे विविध आजार होऊ शकतात मॅलन्युट्रिशन अकर्स वेन ऑल द न्यूट्रियन्ट दॅट बॉडी नीड्स आर नॉट ऑप्टेंड इन अ प्रॉपर प्रोपोर्शन फॉर डाएट शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जर सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात आहारातून नाही मिळाली तर कुपोषण त्यास म्हणतात धिस हॅपन्स वेन अ पर्सन डज नॉट गेट सफिशियंट फूड ऑर वेन द डाएट इज नॉट बॅलेन्स्ड इट वन्स डाएट एक्सीड्स वन नीड इट इज कॉल्ड ओव्हर न्यूट्रिशन शरीरासाठी आवश्यक असणारं जे काही आहे पुरेसं न मिळाल्यास असंतुलित असल्यामुळे कुपोषण होतं परंतु गरजेपेक्षा जर जास्त आहार घेतला तर अतिपोषण असं सुद्धा होऊ शकतं तुमच्या आवडीप्रमाणे एका दिवसाचा संतुलित आहारसुद्धा तुम्ही निवडू शकता आणि तो तुम्ही या ठिकाणी वर्गामध्ये सांगू सुद्धा शकता की मी अशा प्रकारचा संतुलित आहार घेते नेक्स्ट इज द जंक फूड म्हणजेच बाहेरचं जे काही विविध पदार्थ असतात त्याबद्दल किती घातक आहे हे समजून घ्यायचे चॉकलेट्स नूडल्स बर्गर्स पिझाज चिप्स बॉटल सॉफ्ट ड्रिंक्स ॲट्रॅक्टिवली पॅक्ड स्नॅक्स ॲज अल्सो रेडी फ्राईड स्टफ्स अवेलेबल इन द मार्केट ॲज वडाज पकोडाज एक्सेट्राज आर व्हेरी टेस्टी अँड वी लाईक देम व्हेरी मच चॉकलेट नूडल्स बर्गर पिझ्झा चिप्स अशी जी सर्व बाहेरची पदार्थ शीतपय किंवा जे सुंदर आकर्षण असणारी पॅकेट असतात अन्नपदार्थ जे बाजारामध्ये तळलेले असतात वडा भजे हे खूप चविष्ट लागतात म्हणून असे पदार्थ आपल्याला खूप आवडतात बट हवेवर फूड स्टफ्स कंटेन रिफाईंड फ्लोअर Sugar oil in large proportion. When refined flour is made from wheat and when sugar is made from sugarcane, many nutrients in the wheat or sugarcane are lost in the process. Hence, all we get from these foods is energy and our hunger is satisfied. परंतु हे जे पदार्थ आहेत ते मैदा तेल साखर असं जास्त प्रमाणात त्यामध्ये असतं गव्हापासून मैदा आणि उसापासून साखर बनवताना गहू आणि ऊसामधले जे काही अनेक पोषक तत्व आहेत ती निघून जातात आणि त्यांच्यापासून आपल्याला केवळ ऊर्जा मिळते आपली भूक भागते Naturally, if we eat a lot of junk food, we will get insufficient quantities of items from other group. It is happens frequently. Our body soon experiences a shortage of proteins, vitamins, minerals, and they may lead malnutrition. Sahajikas, junk food just khalene itar til ani. असे वरचेवर झाल्यास शरीराला लवकरच प्रथिनं जीवनसत्व खनिज, आणि पोषक तत्वांची कमतरता भासू लागते आणि त्याचाच परिणाम कुपोषणामध्ये होत असतो जंक फूड इटर्न फ्रिक्वंटली ऑल्सो कॉझेस ओबिसिटी ओबिसिटी इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ हे पदार्थ सतत जास्त प्रमाणात खाल्ल्याने व्यक्तीला लठ्ठपणासुद्धा येतो आणि तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम होतो ॲज सच फूड डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रियंट्स दे आर कॉल्ड जंक फूड अशा पदार्थातून आवश्यक ती पोषक तत्वे मिळत नसल्यामुळे त्यांना जंक फूड असं म्हणतात आता पाहूया हाऊ टू अवॉइड ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा कसा टाळावा हॅव अ बॅलन्स्ड डाएट संतुलित आहार घ्यावा ईट होल ग्रेन्स ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विथ देअर स्किन्स धान्य भाज्या फळे सालीसकट खावीत इनक्रीज अव यूज ऑफ बायसिकल्स सायकलीचा वापर जास्त करावा प्ले मोर आउटडोर गेम्स मैदानी खेळ हे जास्त खेळावेत यावरील सर्व जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर नक्कीच तुमचा लठ्ठपणा हा टाळल्या जाईल आणि काय केलं नाही पाहिजे डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंगरी तुम्ही भूक नसताना काहीच खाल्लं नाही पाहिजे डू नॉट वॉच टी व्ही वाईल इटिंग जेवताना टी व्ही पाहिली नाही पाहिजे डू नॉट यूज और और मोटर व्हेकल्स और ट्रॅव्हलिंग व शॉर्ट डिस्टन्स जवळ किंवा छोट्या अंतरासाठी मोटर गाड्या किंवा अशा वस्तू न वापरता पायी गेलं पाहिजे अवॉइड प्री कुक्ड पॅक्ड फूड्स पॅकेट बंद किंवा बाहेरचं सर्व जे अन्नपदार्थ आहेत ते खाण्याचं टाळलं पाहिजेत या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं शरीर चांगलं राहील निरोगी राहील ॲडल्ट्रेशन ऑफ फूड अन्नपदार्थांमधील भेसळ कशा प्रकारची असते इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट्स चीपर सबस्टन्सेस ऑफ लो क्वालिटी आर मिक्स्ड विथ द फूड स्टप्स दी सबस्टन्सेस आर कॉल्ड अडल्ट्रंट्स अँड ॲडिंग देम टू फूड स्टप्स इज कॉल्ड अडल्ट्रेशन ऑफ फूड अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी जे दुकानदार किंवा इतर जे लोक असतात ते एखादा स्वस्त आणि अतिरिक्त कमी दर्जाचा पदार्थ त्यात मिसळतात आणि यालाच अन्नाची भेसळ असं म्हणतात अडल्ट्रंट्स मे इव्हन बी पॉयझनस ऑर हार्मफुल टू हेल्थ सच अल्ट्रेटेड फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल अँड सो अनफिट फॉर कम्प्शन्स असे भेसळयुक्त जे पदार्थ आहेत ते अशुद्ध हानिकारक असल्यामुळे खाण्यास अयोग्य असतात अडल्ट्रंट्स यूज टू अडल्ट्रेट फूड आर सच दॅट दे वेल रिमेन अननोटिस्ड इवन मिक्स्ड विथ द फूड आणि असे भेसळ करण्यासाठी वापरण्यात ना येणारे पदार्थ अन्न पदार्थात आपल्याला लक्षातही येणार नाहीत असे मिसळून जातील असे असतात मग ही अन्नाची भेसळ करणं कायद्याने गुन्हा आहे आणि भेसळयुक्त अन्न आपण खाल्लंसुद्धा नाही पाहिजे आता फूड आयटम्स आणि अडल्टन्स कोणकोणते पदार्थ आहेत ते पाहूया आणि त्यात काय मिसळतात मिल्क म्हणजेच दूध त्यात वॉटर केमिकल्स लाईक युरिया स्टार्च पाणी युरिया आणि स्टार्चसारखे पदार्थ मिसळतात चिली म्हणजेच लाल तिखटमध्ये ब्रिक पावडर म्हणजेच विटेची पूड किंवा भोपळ्याची भुकटीसुद्धा वापरली जाते पेपर कॉन्स म्हणजेच काळी मिरी यात पपई सीड्स म्हणजे पपईच्या बिया वापरल्या किंवा मिसळल्या जातात आईस्क्रीमसारख्या पदार्थात वॉशिंग सोडा पेपर पल्प बघा धुण्याचा सोडा किंवा कागदाचा लगदासुद्धा टाकतात म्हणे राईस म्हणजेच तांदळामध्ये स्मॉल व्हाईट स्टोन्स बारीक बारीक पांढरे खडे टाकले जातात पीनट्स म्हणजे शेंगदाण्यामध्ये रेडिश पेबल्स अँड स्टोन्स लालसर रंगाच्या गारगोट्या किंवा खड्या तुम्ही बऱ्याचदा तुमच्या शेंगदाण्यामध्ये आलेले दिसू शकतात म्हणजेच हे सर्व भेसळ करण्याचे पदार्थ आहेत यापासून सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण पाठ व्यवस्थित समजला असेल फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारी मे डिस्ट्रिक्ट नांदेड माझे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला सबस्क्राईब करायला एकदा विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळव